सद्गुरू प्रणाम. मी आज सकाळी एक मेसेज पाहिला जो तुमच्या ट्विटसारखा वाटत होता. कलम 370 रद्द करावं असं त्यात म्हटलं होतं. तुमचं खरंच तसं म्हणणं असेल तर याबद्दल अधिक स्पष्टीकरण देऊ शकाल का? यानं प्रश्न सोडवायला कशी मदत होईल? धन्यवाद. हे पहा, आज संभ्रम आहे देशात की भारताचा भाग कोणता आहे आणि कोणता नाही. तुम्ही तो संपवायला हवा. तुम्ही जर हे सोडवलं नाही तर असली भांडणं कायम सुरूच राहतील. किती प्राण गमावले आहेत आपण आतापर्यंत दोन्ही बाजूंनी? अजून किती वेळ आपण हे चालू देणार आहोत? आपण ठरवलं पाहिजे, धाडस असलं पाहिजे तुमच्यामध्ये निर्णय घ्यायचं. अन्यथा जर तुम्ही देश एकजूट केला नाही तरी समस्या अशीच राहील. हा संभ्रम नवीन पिढीच्या मनात सुद्धा गोंधळ आहेच की मी या देशाचा आहे की नाही. कारण वेगवेगळे लोक वेगवेगळे कॅम्पेन्स करतायत. तर मी फक्त म्हणतोय की जी कुठली गोष्ट आणि ती प्रत्येक गोष्ट जी देश अखंड ठेवण्याच्या मार्गात अडथळा बनतीये ती दूर केली पाहिजे. आणि माझ्या मते 370 कलम 370 ही त्यापैकी एक गोष्ट आहे जी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करते की ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत. सद्गुरु, मला आपल्याला सायकेडेलिक्स विषयी विचारायचं आहे. अशी ड्रग्ज जर आपल्या नेत्यांना दिली तर हिंसाचार कमी होईल का? तुम्हाला आता त्यांना ड्रग्ज द्यायच्यात का? बाकी कशानं काम होत नाही म्हणून. ठीक आहे, हा एक उपाय असू शकतो. ते त्यामध्ये इतके मग्न होतील की बाकी सगळ्या गोष्टी ते विसरून जातील. हे पहा, आपण हे समजून घेतलं पाहिजे. आपण नेहमीच एका कुठल्या नेत्यामुळे समस्या निर्माण होते असा विचार करतो, या बाजूच्या किंवा त्या बाजूच्या. आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण एक लोकशाही आहोत. तमिळ भाषेत, दक्षिण भारतात तमिळमध्ये लोकशाहीसाठी शब्द आहे जननायकम, म्हणजे लोकच नेते आहेत. हाच त्याचा अर्थ, लोकच नेते आहेत. आपण असं म्हणूच शकत नाही की एका नेत्याला ड्रग्ज देऊन आपल्या समस्या सुटतील. ही समस्या त्याहून कितीतरी खोल रुतलेली आहे. लोकसंख्येचा मोठा हिस्सा यात सहभागी नसेल. फक्त 2% लोक असतील देशाच्या लोकसंख्येपैकी, पण तरी ती अतिशय आक्रमक 2% लोक आहेत. 98% लोकसंख्या असेल पण ते जरा झोपलेले आहेत. कदाचित ते आधीच ड्रग्ज घेऊन बसलेले आहेत. एका अर्थानं त्यांच्यातला आळस, त्यांच्या स्वतःच्याच काही कहाण्या, असे काही विश्वास की कोणीतरी येऊन आपल्याला वाचवेल, अशा गोष्टींची गुंगी त्यांना चढली आहे. नाही, मला असं वाटतं की आपण त्यांना या गुंगीतून बाहेर काढलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची नशा त्यांना चढली आहे, त्यामुळे ते झोपून आहेत. हे महत्वाचं आहे. लोकांना जागं करणं, लोकांना झोपी घालणं नाही. लोकांना झोपवणं हा एक तात्पुरता उपाय होऊ शकतो, पण ते जागे झाल्यावर तुम्हाला माहीत नाही ते काय करतील. ड्रग्सची नशा उतरल्यावर आपल्याला माहीत नाही ते काय करतील. तर कल्पना मात्र गमतीशीर. तरी गुरुजी, आज इथं उपस्थित राहायला मिळालं हा आमचा सन्मानच आहे. खूप आभारी आहे इतक्या चांगल्या लोकांना इथं भेटल्याबद्दल. याआधी एका सद्गृहस्थांनी इथं असं विधान केलं की देशाच्या नेतृत्वाचं मत हे देशातल्या जनतेचं मत असेलच असं नाही. आणि तुम्ही बोलत असताना माझ्या मनात प्रश्न आला जेव्हा तुम्ही जननायकांचा उल्लेख केलात, ज्याचा अर्थ लोकांचं, लोकांसाठी आणि लोकांनी केलेलं राज्य. तर एका बाजूला आपण लोकांना सक्षम करण्याबद्दल बोलतोय, देशाला फायदेशीर होतील असे निर्णय घेण्यासाठी, पण हीच लोक आहेत जे असहिष्णुपणाचे दर्शन घडवतात. मोठ्या पडद्यावर कधी एखाद्या व्यक्तीचे खोटे व्यक्तिचित्रण केल्याबद्दल तिला तिचं डोकं उडवण्याची धमकी देतात. आपण इतके असहिष्णू का आहोत असा माझा प्रश्न आहे. माफ करा, मला कोणाचं तरी डोकं उडवून टाकायचा मुद्दा नीट समजला नाहीये. अच्छा, ठीक आहे. पद्मावत प्रकरणात जे काही घडलं जेव्हा त्या अभिनेत्रीनं, तर आपण लोकांना अधिकार देण्याविषयी बोलतोय आणि हीच लोक एखादी मोठी समस्या हाताळणं गरजेचं असताना लहान सहान मुद्द्यांवर वाद घालत बसतायत. हे पहा, लोकशाहीमुळे लोकांना काही ठराविक हक्क मिळतात. कुठल्याही यंत्रणेविना जबाबदारीनं हे हक्क वापरण्याची आपण अपेक्षा ठेवतो सगळ्यांपासून. त्यामुळे अनेक लोक गैरवापर करतात त्या हक्कांचा अनेक प्रकारे.
पण तरी हेच सर्वसामान्य प्रमाण घेऊन चालू नका. बहुतांश व्यक्ती इथं असे नाही आहेत. असो, नेतृत्व जनतेच्या मताचं प्रतिनिधित्व करू शकतं की नाही याविरुद्ध काही लोकांचं म्हणणं असतं की फक्त 60% लोकांनी मतदान केलं, त्यापैकी सध्याच्या नेत्याला फक्त 31% मतं पडली, तर मग ती व्यक्ती देशाचा नेता कशी बनू शकते? मग बाकीचे 40% लोक काय करतायत? त्यांनी मतदान केलं नसेल तर त्यांना काही अधिकार नाहीये कोणतंही वक्तव्य करण्याचा. तुम्हाला एवढीच काळजी असेल तर तुम्ही उठून मतदान केलं पाहिजे. अधिकार आहे तुमच्याकडे, तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. आणि वापर कसा केला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आता निवडणुका जवळ येत आहेत आणि कदाचित तुमच्यापैकी अनेक जण खरंच मतदान करता भारतामध्ये, लोकशाहीचा जर उपयोग व्हायला हवा असेल तर हुकुमशाहीची मानसिकता जायला हवी. अशा अर्थानं की जर एका कुटुंबानं जर ठरवून एकत्रपणे मतदान केलं तर ही लोकशाही नाही. गुप्त मतदान पेटी मागची कल्पना हीच आहे की प्रत्येकानं स्वतंत्रपणे विचार करून मतदान करावं. जर तुम्ही एक कुटुंब म्हणून, एक जात म्हणून, एक धर्म म्हणून किंवा एक पक्ष म्हणून जरी मतदान केलं, मी जे बोलतोय त्यामुळे मी सर्वच राजकीय पक्षांमध्ये अप्रिय होणार आहे या देशामधल्या. मी म्हणतोय की पक्ष सदस्यत्व हा प्रकार काढून टाकायला हवा, अशी कुठली गोष्टच नको. कारण मी बघतोय विशेषतः अमेरिकेत जर तुम्ही कुणाला विचारलं तर तो म्हणतो की मी रिपब्लिक आहे. का? तर माझे वडील रिपब्लिकन होते, माझे आजोबा रिपब्लिकन होते. म्हणजे तुमचं मत आधीच ठरवलं गेलंय. ही हुकुमशाही आहे. लोकशाही कसली आली आहे? आपण सुद्धा त्याच दिशेला अगदी वेगानं चाललोय. आपल्या देशात सुरुवातीला तसं नव्हतं, पण आता अतिशय वेगाने तसं होत आहे. मला वाटतं हे पक्षाचं सदस्यत्व असूच नये, यावर काहीतरी मर्यादा असायला हवी. जर त्यांना लोकांची गरज असेल, 500 म्हणा, 1000 लोक म्हणा, पक्ष चालवण्यासाठी तेवढे लोक सदस्य असू द्या. सामान्य जनता सदस्य नसावी, कारण याचा अर्थ आधीच तुम्ही त्यांचं मत ठरवताय, जी चांगली गोष्ट नाहीये. प्रत्येक वेळेस जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही आढावा घेतला पाहिजे की गेल्या 5 वर्षात काय घडलं, ते काम उपयुक्त ठरलंय का, आपण त्यांना एक पुन्हा संधी द्यावी की नाही हे प्रत्येकानं स्वतंत्रपणे ठरवायला हवं. जर तुम्ही एक समूह म्हणून ठरवलं, तुमच्या पक्ष सदस्यत्वामुळे असू दे किंवा तुमच्या धार्मिक संघटनांमुळे असू दे किंवा तुमच्या जाती समुदायामुळे असेल, मग यात लोकशाही म्हणण्यासारखं काहीच नाही. हुकुमशाहीच आहे ही, पण फक्त लोकशाहीच्या नावाखाली. आणि बहुतांश देश असेच बनतायत. विशेषतः अमेरिकेनं हे स्वरूप धारण केलंय आणि भारत सुद्धा त्याच दिशेनं चाललाय. मला वाटतं की जर त्यात काही दुरुस्ती करायची असेल, आपण जात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन मतदान करण्याबद्दल बोलतोय, पण पक्षाचं काय? पक्ष हाच एक नवीन धर्म बनलाय. म्हणून हे महत्वाचं आहे की पक्ष सदस्यत्व असं काही नसायला पाहिजे. लोकांनी ठरवलं पाहिजे निवडणुकीच्या आधी की त्यांना कुणाला मत द्यायचं आहे, नाहीतर आपण लोकशाहीची प्रक्रियाच नष्ट करून टाकू. सद्गुरुजी, तुमचे शब्द ऐकणं नेहमीच आनंददायी असतं. आज आपल्याकडे फेसबुकचं जग आहे, ट्विटर जग, इंस्टाग्राम जग आहे, जिथं राष्ट्रीय सीमांना फार महत्व दिलं जात नाही. त्यामुळे आपण जेव्हा सार्वभौमत्वाविषयी बोलतो तेव्हा आपण 19व्या शतकातली कुठली तरी संकल्पना कवटाळून बसलो आहोत का, जी पूर्णपणे कालबाह्य झालेली आहे? नक्कीच, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की सध्या आपण ज्या प्रदेशाबद्दल बोलतोय, 33% जगातली कुपोषित बालकं या प्रदेशात आहेत भारतात. म्हणजेच आपली जवळपास 1/3 लोकसंख्या 19व्या शतकात सुद्धा नाहीये, ते अजून 17व्या किंवा 18व्या शतकात आहेत. तर ते तिथं असताना आपण 21व्या शतकाबद्दल बोलतोय, जणू काही सगळेजण तिथे पोचले आहेत, हे काही बरोबर नाही. आता सध्या देशाचं सार्वभौमत्व बळकट करण्याची गरज आहे, कारण त्याशिवाय तुम्ही लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही. जेव्हा बहुतांशी लोकसंख्या स्वास्थ्याच्या एका निश्चित पातळीवरती येऊन पोचतील तेव्हा नक्कीच आपल्याला हे सार्वभौमत्व थोडं सैल केलं पाहिजे. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की देश घडवण्याचे हे काम समाजाच्या उत्क्रांतीच्या विविध पातळ्यांवरती होतं. दुर्दैवानं सुरुवातीच्या 25-30 वर्षात आपण विकसित देश बनलो नाही, नाहीतर आज तर आपण आज वेगळ्या प्रकारे बोललो असतो. मी नक्कीच वेगळ्या प्रकारे बोललो असतो, पण माझ्या कामापैकी 70% काम ग्रामीण भागात असतं. आणि आपण कोणत्या 21व्या शतकाबद्दल बोलतोय? 21व्या शतकाबद्दल आपण फक्त बोलतो बंगलोरला, मुंबईला आल्यावर. जेव्हा आपण खेडेगावात असतो तेव्हा आपल्याला अजूनही 18व्या शतकाचीच भाषा बोलावी लागते, कारण अजूनही ती त्या परिस्थितीत आहेत. तर
कुठेतरी आता सध्या जर आपण 100% लोकसंख्येला पुढे घेऊन जाऊ शकत नसू तर किमान थोडा तरी सुधार व्हायला हवा मूलभूत पोषणाच्या बाबतीमध्ये. आणि सीमा खुल्या करण्याच्या मोठ्या कल्पना बोलण्याच्या आधी हे व्हायला हवं. सर्वप्रथम भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका हे देश जवळपास तरी अर्थव्यवस्थेच्या एकाच पातळीवर आले तर सीमा खुल्या करण्याचं फायद्याचं होऊ शकतं. अन्यथा जर विषमता मोठ्या प्रमाणावर असली आणि सीमा खुल्या केल्या तर गोंधळ उडेल आणि मग संघर्ष अटळ आहे. म्हणूनच मी म्हणालो, जर आर्थिक सीमा सैल केल्या, राजकीय सीमा अधिक घट्ट केल्या, पण आर्थिक सीमा सैल केल्या काही काळासाठी, अर्थव्यवस्था वाढवल्याशिवाय, अर्थव्यवस्थेचा आकार वाढवल्याशिवाय खरंच दुसरे कुठलेच उपाय नाहीयेत. कारण लहान भाकरीचा तुकडा, त्याचे कसेही भाग करा, कुणाला काहीच मिळणार नाहीये. तर याचा आकार वाढवायला हवा. एकदा का आपली अर्थव्यवस्था पुरेशी मोठी झाली आणि ती पुरेशी मोठी होण्यासाठी या देशांनी किमान एक आर्थिक गट म्हणून काम करणं गरजेचं आहे. किमान कुठल्या तरी प्रकारचं संघटन असावं या देशांमध्ये अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी. मग आपण देशाचं सार्वभौमत्व सैल करण्याबद्दल बोलू शकतो.